गुड मॉर्निंग। त्रिताल संबंधित ज्या काही अडचणी आल्या आहेत 10, 3 आणि 3 वाजवताना, त्या मी तुम्हाला सॉल्व करून दिलेल्या आहेत। चला तर बघूया व्हिडिओमध्ये। गुड मॉर्निंग। आपण मागल्या वेळेला जो त्रिताल शिकलो त्यामध्ये त्या संबंधित काही मुलांना अडचणी अशा होत्या की 10 असा वाजतो, याबद्दल मी थोडं बेसिक तुम्हाला सांगणार आहे। ताल त्रितालची सर्व माहिती आणि ताल त्रिताल तुम्ही सर्वांनी पाठ केला असेल, हातावरही छान दिला असेल, सिद्धवणी पण तो तबल्यावर तुम्हाला वाजून दाखवलेला आहे। आज 10 हा कसा वाजतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। आपण बेसिक बोल जे शिकलो त्यामध्ये ना आणि गे कत हा कसा वाजतो हे आपण शिकलो होतो। आता या बोलांचे जे कॉम्बिनेशन होतात त्यात 10 कसा वाजतो, धीन कसा वाजतो, 3 कसा वाजतो हे आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला ना आणि डग्यावरचा गे जेव्हा हे दोन बोल कंबाईन करतो, सोबत वाजवतो, तेव्हा 10 ची उत्पत्ती होते। जसं ना आणि गे या दोघांना कंबाईन करतो आहे, 10 गे आणि ना मिळून जो वाजतो तो 10। दुसरा बोल आहे धिन, तू आणि गे या दोघांना कंबाईन करून जो बोल वाजतो त्याला म्हणतात धिन, तू आणि गे या दोघांना मिळून धिन। तिसरा बोल आहे तीन, जो त्रितालमध्ये आलेला आहे 10, 3, 3 त्यातला 3। 3 हा बोल डग्यावरती कत आणि तबल्यावरती हात शाईच्या आणि मैदानाच्या मध्यभागी तर्जनीने 3, म्हणजे इथे 3 उजव्या हाताने आणि डाव्या हाताने कत या दोघांना कंबाईन करून एक सोबत आघात करायचा आहे, तो आहे 3। ठीक आहे, तसंच आपण पूर्ण त्रिताल बघणार आहोत परत। 10, 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
तुम्हाला करायची आहे, ज्यांच्या घरी तबले आहेत त्यांनी प्रॅक्टिस करायची आहे, किंवा काही लोक तीन सर्कलचं ड्रॉइंग करून सुद्धा त्यावरती प्रॅक्टिस करू शकतात. जसं तबला आणि डग्गाचं चित्र करून एका खरड्यावरती तुम्ही ड्रॉइंग, शाई, मैदान आणि किनार असे तीन भाग दाखवून, तबल्यावरती सुद्धा शाई, मैदान आणि किनार असे भाग करून त्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर आता तबल्यासाठी आपण काय प्रॅक्टिस करायची आहे, त्रिताल येण्याकरता तबल्यावरती ते दाखवतो आहे, त्याला प्रॅक्टिस करायची आहे. एक, दोन, तीन, चार, परत बघा, एक, दोन, तीन, चार, यामध्ये किनार, मैदान, मैदान, किनार, किनार, मैदान, मैदान, किनार अशी प्रॅक्टिस सर्वांना करायची आहे. सोबतच या प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्याला धा, धिन, धिन, धा हे वाजवायला सोपं होईल. थँक्यू.